अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप हो खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला माहिती आहे पर्व आहे वटसावित्री पौर्णिमा तर ह्या दिवशी आपल्याला आपण बघितलं की आपण वडाच्या झाडाची पूजा कशी करतो ते तर आपण बघितलं पण ह्या दिवशी घरात काय सेवा केली पाहिजे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं वट पौर्णिमा हा जो दिवस आहे हा फक्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठीच नाही तर हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची सेवा करण्यासाठीचा देखील महत्त्वाचा दिवस आहे कारण अर्थात या दिवशी आहे पौर्णिमा तर आपल्याला माहिती आहे आपण काय काय सेवा करतो सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे तुम्ही जर सत्यनारायण करत असाल तर कर अतिशय चांगली गोष्ट आहे पण जर तुम्हाला नव्याने सत्यनारायण करायचं आहे किंवा जर तुम्ही आजपर्यंत कधी सत्यनारायण केलं नसेल आणि जर तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे तर परवाचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे परवाच्या दिवशी सगळ्या महिलांना मला विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं आहे की सत्यनारायण कोणी सवासिणीच करू शकतं का किंवा महिलाच करू शकतं का तर सत्यनारायण घरातल्या स्त्रियांनी करू शकता मुलीही करू शकता म माणसांनी केलं घरातल्या जे ज्येष्ठ व्यक्तींनी केलं तरी चालेल जेंट्स आणि लेडीज दोघांनी केलं सत्यनारायण तरी चालेल पण परवाच्या दिवशी सत्यनारायण करणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल आणि मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई सत्यनारायण कधी करायचं तर चौदा तारखेला आपल्याला सत्यनारायण करायचं आहे तुम्ही नव्याने सुरुवात करणार असेल तर अतिशय महत्त्वाचा दिव दिवस आहे तुम्ही परवाला पण तुम्ही सत्यनारायणाला सुरुवात करू शकता जी आपल्याला दर महिन्याला करायचं असतं तर ह्याच दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची तर आपल्याला मनोमन सेवा करायची आहे पण त्याच्याच बरोबर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला चंद्राची पण सेवा करायची आहे चंद्राची पण आपल्याला पूजा करायची आहे आता चंद्राची पूजा काय करायची आहे तर मी तुम्हाला सांगते दिवसभर तुम्हाला काय काय सेवा करायची आहे तुम्ही दिवसभरात ह्या सगळ्या सेवा करू शकता फक्त चंद्राची जी पूजा आहे तर ती तुम्हाला जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हाच तुम्हाला करायची असते तर दिवसभर तुम्हाला काय करायचं आहे श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रीसुक्तम अतिशय प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि माता म्हणजे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी अतिशय चंचल असते आज आहे तर उद्या नाही पण जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही म्हणून दर महिन्याला सत्यनारायण करणं अतिशय महत्वाचं असतं त्याच्याचबरोबर तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावर अर्चन करायला विसरू नका सत्यनारायण कसं करायचं आपल्या चॅनलवर आहे अर्चन कसं करायचं तेही आपल्या चॅनलवर आहे जर मला सापडली लिंक तर मी नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल नाही तर तुम्ही जाऊन चॅनलवर चेक करू शकता तर अर्चन झाल्यानंतर तुम आपल्याला अर्चन कसं करायचं माहिती आहे त्याच्याचबरोबर श्रीसुक्तमचं कमीत कमी एक वेळा तरी पठण करा सोळा वेळा केलं तर अतिशय उत्तम त्याच्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचे पाठ आपल्याला करायचे आहे सत्यनारायण करून आपण भगवान विष्णूंची सेवा करणार आहोत पण आपल्याला माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे म्हणून घरात महालक्ष्मी अष्टकमचे सोळा वेळा पाठ करायचे आहे एक पाठ करायला फक्त एक मिनटं लागतो ज्यांचं पाठ आहे त्यांना तर एक मिनटं पण लागत नाही पण जे नव्याने असतील त्यांना एक मिनटं लागेल सोळा वेळा तुम्हाला पाठ करायचे आहे अतिशय प्रभावी सेवा आहे माझ्या सगळ्या महिलांना मी हात जोडून विनंती करते थोडासा वेळ काढा मला माहिती आहे ह्या सगळ्या सेवा करायला टाईम लागतो पण मी तुम्हाला सांगेल प्लीज सेवा चुकवू नका कारण विशिष्ट वेळी सेवा केलेल्याचे अगणित असे फायदे असतात ह्या सगळ्या सेवा करून आपले कितीतरी प्रश्न सॉल्व्ह झालेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसुक्तमचं तुम्हाला पठन करायचं आहे त्याच्याच बरोबर एक तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला जाता सगळं आपलं आपण सगळं जी म्हणजे सगळं कार्य आपण करून घेतो पूजा वगैरे करतो त्याच्यानंतर दिवसभरात तुम्हाला काय करायचं आहे तर लक्षात घे घ्या पिंपळ वृक्ष असतो औदुंबर असो किंवा वडाचं झाड असो ह्या तीन पैकी एक जरी झाड तुम्हाला मिळालं तर ति तिथे तुम्हाला विष्णू सहस्र नावाचं पठण करायचं आहे परवाच्या दिवशी ह्या तीन झाडांच्या खाली जाऊन तुम्हाला शुद्ध दाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तिघांपैकी एका झाडाच्या खाली जायचं आहे त्या झाडाच्या सावलीत तुम्हाला बसायचं आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे आता मला परत कमेंट्स येतील की ताई आम्हाला बाहेर जाणं शक्य नाही होत लहान मुलं आहे तर आम्ही घरात सेवा करू शकतो का तर अर्थात तुम्ही घरातही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता विष्णू सहस्त्रनामाचं पठण कराचं नाही तुम्हाला वाचायला शक्य ना तर तुम्ही श्रवण केलं म्हणजेच तुम्ही ऐकलं तरी चालेल त्याच्याच बरोबर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र थोडक्यात सांगते ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विष्णू विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्याच्याचबरोबर कुबेर मंत्र तुम्ही ओम श्री कुबेराय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे कमीत कमी सोळा सोळा वेळा या सगळ्या मंत्राचा जप करायचा आहे काहीही वेळ लागणार नाही तुम्हाला माहिती का ह्या सगळ्या सेवा करून जे मन प्रसन्न होतं ना आणि जी पॉझिटिव्हिटी येते ना ती लाख रुपये देऊन पण येत नाही म्हणून ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे महिलांना मी सांगेल सकाळी सा उठून शुशुरभूत होऊन आपल्याला आपल्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे परवा हळदीचं लेपन करायला विसरू नका अतिशय महत्वाचा दिवस आहे त्याच्याचबरोबर मुख्य दरवाजावर तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही आत लावला तरी चालेल उमऱ्यावर ठेवला तरी चालेल आणि त्याच्याचबरोबर संध्याकाळी पण आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे घरातलं वातावरण मंगलमय करायचं आहे सा ह्या साध्या सोप्या सेवा आहे आता त्याच्याचबरोबर चंद्राची कशी सेवा करायची ते तुम्हाला सांगते चंद्रोदय जेव्हा होतो संध्याकाळीच होतो तो म्हणजे साडेसात आठच्या दरम्यान होईल दर चंद्रोदय झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्यात दूध टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि ते जल अर्पण आपल्याला म्हणजे ते जल आपल्याला चंद्रा चंद्रांना अर्पण करायचं आहे परत एकदा सांगते थोडंसं पाणी घ्या दूध घ्या त्याच्यात चिमुडभर साखर टाका आणि ते जल आपल्याला चंद्रोदे चंद्रदेवाला अर्पण करायचं आहे आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला चंद्रदेवाला अर्पण करून आपल्याला चंद्राचा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला आता महालक्ष्मीचे पाठ महालक्ष्मी अष्टकामचे पाठ करणं शक्य नसेल जर झालं तर अतिशय उत्तम त्याच्याचबरोबर आपल्या लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे की ओम श्रीम नमः ओम श्रीम नमहा ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही महा महालक्ष्मी अष्टकम जर तुम्हाला काही हो तर तुम्ही ओम श्रीम नमहा ह्या लक्ष्मीचा बीज मंत्राचा जप करायचा आहे माझ्या सगळ्या महिलांना मी सांगेल की तुम्ही ह्या सगळ्या सेवा करा आवर्जून करा काय होतं माहिती का, का? रोज आपण सेवा करत असतो ना पण विशिष्ट दिवशी ज्या सेवा करतो ना त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं म्हणून मी तुम्हाला तळतळून सांगते आहे की कृपया करून या सगळ्या सेवा करा काही नाही दुपारची झोप कमी करा थोडंसं बाहेर जाणं कमी करा जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकता सत्यनारायण क करायला तर अर्धा पाऊन तास पण खूप होतं तुम्हाला विष्णूचं सहस्रनाम जर वाचायला शक्य नाही होत तर ते श्रवण करा पण महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला पठण करायचं आहे एका जागी बसून करायचं आहे त्याच्यात बरोबर श्री सुक्तमचं पठण करायचं आहे मंत्रस्तोत्र आरत्या लावून जा दिवस इतका सुंदर जा जातो ना की आपल्यालाही समजत नाही तर ह्या छोट्याशा सेवा आहे आणि जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तो तुम्ही करा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी परवाचा दिवस अतिशय महत्वाचा आहे म्हणून सेवा चुकवू नका तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्या सोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ